Hello children, today we are going to learn English, topic 3.2, activity time, page number 35. बघा, आज आपण जो टॉपिक शिकणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे ऍक्टिव्हिटी टाइम. पेज नंबर आहे 35. ऍक्टिव्हिटी टाइम मीन्स इथं काही ऍक्टिव्हिटीज तुम्हाला करायच्या आहेत, म्हणजे काही कृती तुम्हाला करायच्या आहेत. तर कशा ते बघूयात आपण. लिसन, टेल अँड शो. लिसन मीन्स ऐका, ऐकणे. टेल मीन्स सांगा किंवा बोला. अँड शो, शो मीन्स दाखवा, म्हणजे ऍक्टिव्हिटी करताना बोलायचं सुद्धा आहे आणि कृती पण करायची आहे, म्हणजे ते दाखवायचं पण आहे. तर कुठल्या ऍक्टिव्हिटीज या क्लासमध्ये करताय सगळी मुलं बघूयात आपण, आणि आपणही ते शिकायचं आहे. टीचर म्हणजे टीचर काय सांगताय बघा. टीचर बोलताय, अमित कम हियर. अमित नावाच्या मुलाला त्यांनी बोलवलं, कम हियर मीन्स इकडे ये. टेक धिस कार्ड, हे कार्ड घे. अँड पुट इट इन द राईट प्लेस. पुट इट मीन्स ठेवणे. राईट प्लेस, राईट प्लेस, प्लेस मीन्स त्या शब्दाची जी योग्य जागा असेल त्या जागेवर त्याला नेऊन ठेव, म्हणजे तो जो शब्द लिहिला आहे कार्डवर तो तुम्हाला वाचता आला पाहिजे. मग अमितने काय केलं असेल बघा. अमित काय म्हणतो बघा. इट सेज विंडो, म्हणजे अमित काय म्हणाला की याला विंडो म्हणतात. बघा ही विंडो आहे दिसली तुम्हाला, आणि त्या विंडो जवळ त्याने ते कार्ड नेऊन ठेवलंय एकदम बरोबर. आय केप्ट इट नियर द विंडो, म्हणजे तो म्हटलाय की मी विंडो जवळ ते कार्ड नेऊन ठेवलंय, आणि त्याने बरोबर केली ती कृती. म्हणून टीचर काय म्हणताय बघा. टीचर म्हणताय व्हेरी गुड. टीचरांनी त्याला शाबासकी दिलेली आहे. शाबासकी मिळाल्यानंतर अमितला सुद्धा आनंद झाला. अमित काय म्हणाला बघा. अमित थँक्यू टीचर. अमित सुद्धा त्यांना थँक्स म्हटलेला आहे. आता पुढची ऍक्टिव्हिटीज कोणाला सांगताय सर बघूयात आपण. टीचर, टीचर सेज, टीचर काय म्हणताय बघा. रोशन कम हियर. रोशनला बोलवलेलं त्यांनी आहे, रोशनला त्यांनी बोलवलं आहे. आता रोशनला काय विचारले बघा. वेअर्स द बोर्ड. वेअर्स द बोर्ड मीन्स बोर्ड कुठे आहे ते मला दाखव. बोर्ड मीन्स ब्लॅक बोर्ड. क्लासमध्ये असतो ना ब्लॅक बोर्ड. ब्लॅक मीन्स काळा, बोर्ड मीन्स फळा. काळ्या रंगाचा जो फळा असतो आपण त्याच्यावर लिहितो तो ब्लॅक बोर्ड. तर मग रोशनने काय केलं बघा. रोशन हिअर इट इज टीचर. हिअर इट इज टीचर, म्हणजे त्याने बरोबर बोर्ड जवळ बघा ते जे कार्ड त्याला दिलेलं होतं ते कार्ड त्याने बोर्ड जवळ नेलं आणि तिथं त्याने ते लावलेलं आहे, म्हणजे त्याने ॲक्युरेट अशी ती कृती केलेली आहे. म्हणून टीचर त्याला काय म्हणताय गुड. रोशन म्हणतोय थँक्यू टीचर, म्हणजे त्याची सुद्धा कृती बरोबर आलेली आहे. अशा पद्धतीने यांची क्लासमध्ये ॲक्टिव्हिटी सुरू आहे. मग त्यांनी बरेच शब्द तयार केले आहेत. आता मग हे बघा, इथं चेअर दिसला का तुम्हाला. चेअरला हा शब्द लावला आहे. हा जो टेबल आहे टेबलवर हा शब्द लिहिला आहे टेबल. नंतर इथं दार दिसला का, तिथं शब्द लिहिलेला आहे डोर. कोपऱ्यात डस्टबिन आहे, तर डस्टबिन शब्द आपण तयार करू शकतो. नंतर वर्गात घड्याळ आहे, मग तिथं आपण क्लॉक हा शब्द तयार करू शकतो. इथं बघा कॉम्प्युटर आहे, मग आपण कॉम्प्युटर शब्द तयार करू शकतो. वर्गात तुमचे बसायचे बेंच असतात बघा, हे मुलं बेंचवर बसले दिसले, मग बेंच शब्द आपण तयार करू शकतो. म्हणजे नंतर अजून काय असतं, चॉक. बोर्डवर टीचर लिहितात ना तो चॉक, तो शब्द आपण तयार करू शकतो. बुक, नोटबुक, बुक. नंतर हे डस्टर आहे, तर ते डस्टर आपण हा शब्द आपण तयार करू शकतो. म्हणजे अशा प्रकारची ॲक्टिव्हिटीज आपण वर्गातले खूप सारे शब्द घेऊन तयार खेळू शकतो, आणि भरपूर साऱ्या शब्दांची आपल्याला ओळखसुद्धा होते. आता तुम्हाला झालीच आहे वर्गातल्या सगळ्या शब्दांची ओळख. ते शब्द तुम्ही वहीत लिहून काढायचे, आणि ही जी ॲक्टिव्हिटीज आहे सगळी तीसुद्धा वहीत लिहायची आहे. आता खाली शब्द दिलेत बघा. लुक अँड से, ते शब्दसुद्धा आपण वाचायचे आहेत. बघा आणि सांगा. बघा, ते शब्द बघायचे आणि ते बोलायचे सुद्धा आहेत. डस्टर, चेअर, डोर, बेंच, टेबल, क्लॉक, कॉम्प्युटर. मगाशीच आपण या सगळ्या शब्दांची ओळख करून घेतली. ते शब्द खाली लिहिलेले आहेत, ते शब्द तुम्ही वहीमध्ये दोन वेळेस लिहायचे आहेत.
सी यू टुमारो, उद्या आपण पुन्हा भेटू, बाय बाय.